पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील शिरडोनपाडा या गावात राहणाऱ्या एका महिलेच्या बंद घराच्या दरवाजाची कडी तोडून घरफोडी करून 5,62,000 रुपये किमतीचे 20 तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलिसांनी गजाड केले आहे. सदरचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांकडून सूचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पनवेल शहर पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे व त्यांचे विशेष पथक नेमले होते. सदरच्या गुन्ह्यातील आरोपींना पनवेल येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत तपास केला असता त्याने घरफोडी केली असल्याचे सांगून या गुन्ह्यात एका साथीदाराने देखील गुन्ह्यात मदत केली असल्याचे सांगितले. सदरच्या या गुन्ह्याचा अधिक तपास पनवेल शहर पोलिसांकडून केला जात आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शिरडून पाळा नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये भारती चौधरी नावाच्या महिला राहतात. त्या गॅस सिलेंडर भरण्याकरता दुपारच्या वेळेस 12 वाजण्याच्या सुमारास त्यांनी घराला कुलूप लावून गॅस सिलेंडर घेण्याकरता त्या गेल्या असताना त्यांच्या घराची घरफोडी झाली. त्यामध्ये जवळपास 20 तोळे 5,62,000 रुपये किमतीचं सोनं चोरीला गेल्याची त्यांनी फिर्याद पनवेल पोलीस स्टेशनला दिली. सदरची फिर्याद मिळताच आम्ही आमच्या पथकासह PSI तारमाळे आणि त्यांची टीम यांच्यासह आम्ही सदरच्या घटनास्थळी गेलो. घटनास्थळाचं निरीक्षण करताना आमच्या असं लक्षात आलं की सदरची चोरी ही कुणीतरी माहितगाराने केली असावी. त्या अनुषंगाने आम्ही मग त्याचा पूर्ण तपास सुरू केला. त्याच्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की आमच्या आयुक्तालयातील इलेक्ट्रिसिटर अनिल नाईक हा गावामध्ये 2-3 दिवसापासून फिरत होता. तर ती माहिती मिळाल्यानंतर आम्ही अनिल नाईकच्या मार्गावर होतो. त्याला 2-3 दिवसानंतर पळसपे फाटा या नाक्यावरती तो आम्हाला आल्याची गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली. त्याला जाऊन ताब्यात घेतलं. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सांगितलं की ही चोरी त्यानेच केल्याची कबुली दिली व ही चोरी करण्याकरता शिरडोनपाडा गावातील राजेश वाजेकर या इसमाची त्यांनी मदत घेतली असल्याची त्याने कबुली दिली. म्हणून त्याला सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आणि त्याच्याकडनं या गुन्ह्यात चोरीस गेलेल्या 5,62,000 जवळजवळ 5,40,000 रुपयाचे सोनं आम्ही हस्तगत केलेलं आहे. उर्वरित सोनंही त्यांच्याकडनं आम्ही हस्तगत करण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या आरोपी आमच्या कस्टडीत आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.